प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं आपली त्वचा नितळ असावी असं वाटत असतं आणि म्हणूनच तुम्ही नेहमी माझ्या चॅनेलला व्हिजिट करत असता आणि मी ज्या तुम्हाला आय वाय रेमेडीज सांगते किंवा मेकअप ट्युटोरियल्स सांगते यासाठी मला थँक्यू म्हणत असता पण एक्झॅक्टली माझ्या मते सौंदर्याची व्याख्या काय आहे आपण कसे सुंदर दिसू शकतो या संदर्भातली काही मतं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल लाईफस्टाईल रिलेटेड सुद्धा काही टिप्स सांगणार आहे शिवाय आता उन्हाळा येतोय तेव्हा ते या उन्हाळ्यामध्ये मेकअप न करता सुद्धा आपण सुंदर कसं दिसू शकतो हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंतरबाह्य सौंदर्य कसं खुलून येईल किंवा आपली पर्सनॅलिटी कशी छान दिसेल या संदर्भातल्या काही टिप्स सांगणार आहे खरं सांगायला गेलं तर बऱ्याच जणींना मेकअप करायला आवडत नाही आणि मेकअप न करताही आपण सुंदर छान तापटीप आणि सुरेख दिसू शकतो याचं कारण असं की माणसाला कुठल्याही व्यक्तीला पाहता क्षणी तिची पर्सनॅलिटी आधी दिसत असते बोलायला लागल्यानंतर तिचे विचार कळतात आणि सहवास हाही महत्त्वाचा असतो आणि विचारांनी सहवासानी शिवाय पर्सनॅलिटीनी आपण खूप छान टवटवीत प्रसन्न किंवा मग पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच्या या काही टिप्स आहेत तर आधी आपण सुरुवात करूया की आपण आउटर सौंदर्याकडे कसं लक्ष देऊ शकतो नंबर वन ते म्हणजे पोशाख आणि वेशभूषा प्रथमदर्शी आपली वेशभूषे संदर्भातली निवड कशी आहे यामुळे आपली पर्सनॅलिटी स्मार्ट आहे की नाही हे करू शकतं आणि त्यामुळे आपल्या पोशाखाकडे आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे मला असं वाटतं की आपला फॅशन सेन्स हा फॅशन ट्रेंड प्रमाणे नसावा तर हवामान कसं आहे ऋतू कसा आहे किंवा मग आपण कशामध्ये कम्फर्टेबल आहोत आपली संस्कृती काय आहे यावर आपली वेशभूषा आपण ठरवावी जसं की आता उन्हाळा येतोय तर उन्हाळ्यामध्ये सैल कपडे वापरावेत त्यानंतर फॅब्रिक निवडताना कॉटन किंवा लिननचं फॅब्रिक निवडावं त्यामुळे आपल्याला येणारा घाम हे कपडे शोषून घेतात त्यानंतर रंगसंगती याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे पेस्टील कलरचे हलके कलर जे, जे असतील अशा पद्धतीचे रंग आपण उन्हाळ्यात वापरावे काळा रंग अवॉइड करावा पांढरे कपडे वापरावेत आणि कम्फर्टेबल असे कपडे असावेत आणि आपण या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सुंदर आणि स्मार्ट दिसतो नंबर दोन ते म्हणजे स्किनची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे मेकअप न करता जर का तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्किन ही नितळ असायला हवी स्किन जर चांगली असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला मेकअप करायची गरज भासतच नाही स्किनची काळजी घेण्यासाठी काय कराल तर स्किन केअर रुटीन जे आहे मॉर्निंग स्किन केअर रुटीन नाईट स्किन केअर रुटीन ते अगदी तंतोतंत पाळा तुम्हाला लक्षात येत नसेल की आपण कुठल्या पद्धतीचं स्किन केअर रुटीन फॉलो करायला हवं तर सरळ डर्मटॉलॉजिस्टला भेटा त्यांच्या सल्ल्यानं तुम तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन ठरवू शकता किंवा मग माझ्या चॅनलवर काही स्किन केअर रुटीनचे व्हिडिओज आहेत तेही तुम्ही बघू शकता आता उन्हाळा येतोय तेव्हा उन्हाळ्यात सर्वप्रथम पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमची स्किन चांगली राहणार आहे सो पाणी प्या त्यानंतर स्किन हायड्रेटेड ठेवा आणि उन्हाळा आहे म्हणून आपण मॉइश्चरायझर लावायचं नाही तर असं करू नका वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर मिळतात ते मॉइश्चरायझर तुम्ही लावायला हवेत आणि चेहऱ्यावर फार काळ घाम राहू नये म्हणून तुमचा चेहरा साध्यापणानं सतत धुणंसुद्धा खूप गरजेचं असतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही ओपन पोर्स असतील त्यामध्ये जी डर्ट जाते ती डट जाणार नाही आणि चेहरा कायम क्लीन राहील त्यानंतर साबणाचा वापर टाळायचा आहे पेरेबिन फ्री आणि सल्फेट फ्री जे फेसवॉश मिळतात ते फेसवॉश वापरायचं आहे हर्बल प्रोडक्ट जास्त वापरण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या केमिकलयुक्त अशा प्रोडक्टचा भडीमार करणं टाळा यामुळे तुमची स्किन चांगली राहील हे काही महत्त्वाचे नियम किंवा महत्त्वाच्या अशा सवयी आहेत ज्या तुम्ही अंगी बाळगल्या तर त्यामुळे तुमची स्किन ही छान होऊ शकते आणि मला असं वाटतं आणखीनही काही प्रॉब्लेम्स असतील स्किनकडे तर त्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्या पद्धतीनं तुमचं स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही मेकअप नाही केला तरीसुद्धा चालू शकतं जर का उन्हाळ्यामध्ये आपल्याला मेकअप करणं गरजेचंच असेल तर तो मेकअप हा दिसेल नाही दिसेल असा वाला मेकअप असला पाहिजे म्हणजे खूप मिनिमल मेकअप करणं ज्याच्यामुळे आपण मेकअप केला आहे असं वाटतच कामाने कारण आपण खूप हेवी बेस केला तर तो उन्हामुळे खूप त्रासदायक होतो क्रॅक जातात आणि पांढरट पडतो तर अशा पद्धतीचा मेकअप करणं टाळावं मग अशा वेळेला काय करायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की स्किनची काळजी मुळातच घेणं फार गरजेचं आहे पण ज्या महिला ऑफिसला जातात किंवा कॉलेजला मुली जातात त्यांना मेकअप करावाच लागतो किंवा त्यांना करायची आवड असते अशांनी मात्र आठवड्यातून एकदा तुमची स्किन एक्सफोलिएट करणं हे गरजेचंच आहे काही सिरम मिळतात एक्सफोलिएट करणारे तर ते सिरम तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करणं गरजेचं आहे शिवाय तुम्ही जेव्हा मेकअप करणार तेव्हा त्याच्या आधी पूर्ण तुमची स्किन प्रेप करणं गरजेचं कर आहे जसं की सगळ्यात आधी क्लिन्झिंग करायचं त्यानंतर टोनर मग मॉइश्चरायझर आणि सनब्लॉक हे सगळे रिच्युअल्स झाल्यानंतर मग तुम्हाला हलकासा मेकअप करायचा आहे आता जेव्हा आपण सनब्लॉक वापरतो ना त्या सनब्लॉकमध्ये तुम्ही जर का स्ट्रोब मिक्स केलं जे की मॅक्सचं एक स्ट्रोब मिळतं किंवा नायकाचं पण एक स्ट्रोब आहे ते जर तुम्ही थोडंसं त्यामध्ये मिक्स केलं आणि ते तुमच्या चेहऱ्याला लावलं तर लिटरली तुमचा बेस झालाय असं वाटतं तुमची स्किन हायड्रेटेड दिसते आणि शिवाय एक मस्त ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येतो त्यानंतर तुम्ही सिंपल असा टिंटेड लिप बाम लावा आणि तो स्टिक्सला थोडंसं स्प्रेड करा आणि हलकंसं काजळ घाला तुमचा मेकअप आहे की नाही हे लोकांना कळणारही नाही पण तुमची स्किन खूप छान दिसेल तर अशा पद्धतीनं मेकअप न करता किंवा करता असं म्हणू शकतो आपण दिसेल नाही दिसेल असा मेकअप तर तुम्ही अशा पद्धतीनं छान दिसू शकता ही होती एक छोटीशी टिप सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे हायजीन स्त्रियांनी हायजिनिक असणं हे खूप गरजेचं असतं आता तुम्ही म्हणाल हायजीनचा सौंदर्याशी काय संबंध तर आपण आतून स्वच्छ आणि नीट असू तर आपण बाहेरून छान फील करू शकतो आणि तरच आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता येऊ शकते आणि तरच आपला स्माइली फेस असू शकतो आणि म्हणूनच आपण अपन हायजिनिक असणं गरजेचं आहे दर महिन्याला जी पाळी येते त्यामुळे आपल्याला वजायनल हायजीन पाळणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे पाळी आल्यानंतर दर तीन तासांनी आपलं पॅड चेंज करणं हे गरजेचं आहे त्यानंतर इंटिमेंट एरियाला आपण कुठल्याही प्रकारचा साबण वापरू नये तर त्यासाठी माइल्ड असे जे प्रोडक्ट मिळतात व्ही वॉशसारखे त्यांनी आपली तिथली स्किन तिथला एरिया हा छानपैकी क्लीन करायला हवा अननेसेसरी हेअर रिमूव्ह करायला हवेत त्यानंतर आपण जे डिओड्रंट किंवा परफ्युम्स वापरतो ते चांगल्या क्वालिटीचे असणं फार गरजेचं आहे अन्यथा परफ्यूम नाही वापरले तरीसुद्धा चालेल आपण खूप डी आय वाय रेमिडीजनी जे काही सुगंध देणारे असे द्रव्य आहेत ते जरी वापरले तरीसुद्धा ते पुरतात पण हलक्या क्वालिटीचे केमिकलयुक्त असे कुठलेही परफ्युम्स आणि डिओड्रंट वापरू नयेत आपलं वजायनल इन्फेक्शन टाळण्यासाठी किंवा आपला तिथला पी एच मेंटेन करण्यासाठी अशा पद्धतीनं Uh, काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि त्याचं बाह्य सौंदर्याशी डेफिनेटली नातं असतं आणि म्हणूनच आपण हायजीन पाळणं हे सुद्धा आपल्या सौंदर्यासाठीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं आता बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्य सुद्धा असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपलं सौंदर्य खुलून येतं तर त्यासाठी काय टिप्स आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली विचारधारणा आणि आत्मविश्वास यामुळे आपण सुंदर दिसत असतो त्यामुळे सकारात्मक आणि आशावादी राहणं हे गरजेचं असतं आपण आपल्या परीनं खूप सारे कष्ट घेत असतो पण प्रत्येक वेळेला आपल्याला यश मिळतच असं नाही त्यावेळेला आपण प्रोसेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपण सतत सक्रिय राहणं गरजेचं आहे आणि स्वत बद्दलचा आत्मविश्वास कायम टिकवून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण श्रद्धेनं आणि निष्ठेनं आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सौंदर्यासाठी निश्चित फायदेशीर ठरतात प्रामाणिक कष्ट कामावरची श्रद्धा अमा पेशन्स आणि आत्मविश्वास हे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असणं खूप गरजेचं असतं स्मार्ट पर्सनॅलिटी योग्य त्या गोष्टी सवयींमध्ये आणणं आणि त्याची नोंदणी करणं हे खूप गरजेचं असतं मागच्या मुद्द्यात मी तुम्हाला सांगितलं की आत्मविश्वास हा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये दिसायला हवं आणि त्यासाठी आपण शिस्तप्रिय असणं हे खूप गरजेचं असतं शिस्तप्रियता आणि चांगल्या गोष्टी चांगल्या सवयी जर आपण अंगीकारल्या तर आपण आपोआपच आत्मविश्वास बाळगू शकतो आणि म्हणूनच या गोष्टींबाबत आपण सतर्क असणं फार गरजेचं आहे नवनवीन विषय शिकणं नवनवीन गोष्टी शिकणं आणि कायम उत्साही राहणं यामुळे सुद्धा तुमची पर्सनॅलिटी स्मार्ट दिसू शकते दुसऱ्यांबद्दल गॉसिप न करता आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांकडून वेगवेगळ्या लोकांकडून छान छान गोष्टी शिकू शकतो आणि आपण त्यासाठी कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे इतरांमधल्या वाईट गोष्टी ऑब्झर्व करण्यापेक्षा चांगले गुण ऑब्झर्व करून त्यांना आपण अप्रिशिएट सुद्धा केलं पाहिजे आणि कायम हसतमुख चेहऱ्याने नवीन आव्हानांना तोंड दिलं पाहिजे यामुळे सुद्धा आपलं सौंदर्य खूप खुलून येतं कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये शो ऑफ करणं टाळावं त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी ही स्मार्ट दिसत नाही आपल्याकडे जे आहे ते लोकांना दिसत असतं त्यामुळे आपण विशेष करून दाखवण्याची खरं तर गरज नसते आपल्याकडे जर चांगल्या गोष्टी असतील तर त्याचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी प्रयत्नशील राहा पण गोष्टींच्या तुम्ही सतत पळून त्या गोष्टींचा हव्यास बाळगून इतरांना सतत त्या गोष्टी माझ्याकडे आहेत म्हणून दाखवत राहणं याने तुमची पर्सनॅलिटी कधी स्मार्ट असू शकत नाही त्यामुळे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यानेच उच्� आपण स्मार्ट दिसू शकतो असंच माझं ठाम मत आहे स्वतःच्या बाउंड्रीज तयार करा म्हणजे स्वतःच्या बाउंड्रीज तयार करणं का गरजेचं आहे कारण आपल्याला चुकीची संगत किंवा चुकीच्या सवयी या लागू नयेत म्हणून आपल्याला वेळीच नाही म्हणणं फार गरजेचं आहे आपण कुठली गोष्ट करणार आहोत कुठली गोष्ट करणार नाही या बाबतीत अतिशय ठाम असणं गरजेचं असतं आणि त्याचमुळे आपण फर्म आणि कॉन्फिडंट दिसतो पण आपला मुद्दा आणि आपले विचार मांडण्यासाठी आपण कायमच खूप पोलाईट असणं गरजेचं असतं त्यानंतर काइंड आणि एम्पथेटिक राहणं दुसऱ्यांबद्दल दया बाळगणं इतरांना मदत करणारी व्यक्ती ही खऱ्या अर्थानं मनानं सुंदर असते आणि म्हणूनच इतरांच्या समस्या समजून घेणं आणि आपल्या परीनं त्यांना मदत करणं किंवा त्या समस्यांवर आपण जर काही सोल्युशन देऊ शकत असू तर त्यासाठी थोडासा वेळ देणं स्मार्ट पर्सनॅलिटीतला महत्त्वाचा असा गुण असू शकतो त्यामुळे कायम एम्पथेटिक राहणं हे कधीही छान असतं आणि मला असं वाटतं त्यामुळे आपण माणूस म्हणून खूप समृद्ध होतो आणि त्याचा परिणाम आपल्या उठावदार व्यक्तिमत्वावर नक्कीच पडतो तर हे होते काही मुद्दे आय होप ह्या सगळ्या मुद्द्यांचा जर का तुम्ही बारकाईनं विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खूपसा फरक पडलेला आहे आणि त्यामुळे आपसुकच तुम्ही खूप सुंदर दिसायला लागलेला आहात आणि अट्रॅक्टिव्ह आकर्षक अशी तुमची पर्सनॅलिटी वाटते आहे तर या गोष्टी या टिप्सचा नक्की विचार करा आणि त्या तुमच्या सवयींमध्ये आणण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा जे कोणी आता नवीन असेल चॅनलवर त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये